नमस्कार, मी रश्मी काळे. आरके किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे एका नवीन रेसिपी आणि एका नवीन जोकसह. तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत. याच्या आधी सुद्धा मी एकच व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये मला व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला आणि थोडा प्रॉब्लेम पण झाला. त्याच्यानंतर लगेच आज नवरात्र स्टार्ट झाली म्हणून म्हटलं नवरात्री स्पेशल आपण काहीतरी उपवासाचा पदार्थ बनवूया. म्हणून मी आज नवरात्र स्पेशल तुम्हाला उपवासाचा चिवडा दाखवणार आहे. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. पहिलं इथे मी दोन बटाटे घेतलेत, कच्चे बटाटे आहेत हे, फक्त त्यांची सालं काढून घेतलीत मी. आणि इथे शेंगदाणे घेतलेत, हे तळून त्या चिवड्यामध्ये टाकायला कच्चे शेंगदाणे घेतलेत. आणि मीठ आहे, फारसं काही साहित्य नाही आहे. आणि आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे, बस जास्त काही साहित्य नाही आहे इथे. त्यामुळे हा घरच्या घरी बनणारा अगदी सोपा आणि घरगुती वस्तूंनी ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला घरामध्ये अवेलेबल असतात, तर त्यापासून आपण हा चिवडा बनवणार आहे. आणि एकदम सोपा चिवडा आहे, बाहेरचा चिवडा आपल्याला माहीत नसतो म्हणजे चांगला आहे नाही आहे, त्याचं तेल कसं वापरलं आहे. त्यामुळे आपण घरगुती वस्तूंपासून हा चिवडा बनवून लवकर तयार होतो आणि सोपा आहे. तर मी तुम्हाला दाखवते चल. आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊया, कारण की बटाटे लगेच काळे पडतात, त्याच्यामुळे एका भांड्यात आपण पाणी घेऊया. आणि अशी जाड किसणी हवी आहे तुम्हाला, बारीक नको आहे, कारण की आपल्याला बटाट्याचा हे जर किस पडणार आहे तो जाड पाहिजे आपल्याला, बारीक नको आहे. त्याच्यामुळे अशी जाड किसणी घ्या तुम्ही. आणि बटाटे आपण आता किसून घेऊया. आणि असे लांब लांब तुम्हाला किसायचे, असे लांब खूप असे लांब लांब किसायचे. हे बघा तुम्ही बघू शकता, असे लांब लांब झाले पाहिजेत त्याचे, म्हणजे त्याचा चिवडा असा क्रिस्पी होतो चांगला. आणि त्याचा स्ट्रिप्स लांब असल्यामुळे चिवड्याचे तळून पण असे छान होतात ते. म्हणून लांब लांब किसायचे तुम्हाला असे. आपण हे सगळं किसून घेऊया. हे बघा आता हे सगळे किसून घेतलेत मी बटाटे, दोन बटाटे घेतले होते किसून घेतले. तर हे पाण्यात टाकायचे आहेत आपल्याला, ह्या मी जे पाणी घेतलं होतं ना त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला हे बटाटे पूर्ण असे किसून झाल्यानंतर. आणि तुमच्याकडे मोठं जर भांडं असेल तर तुम्ही पाणी घेऊनच त्या पाण्यातच जरी किसले तरी चालतील, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे, आता हे 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, कारण की या बटाट्याचा जो स्टार्च असतो ना तो पूर्णपणे निघला पाहिजे. बटाट्याचा स्टार्च तो जर नाही निघला ना तर बटाटे चिकट होतील आणि क्रिस्पी होणार नाहीत तेलामध्ये. त्यामुळे ह्याला 4 ते 5 पाण्याने आपण धुवून घेऊया. हे बघा आता हे सगळे हे व्यवस्थित आपले 4 ते 5 पाण्यांनी मी धुतलेत आणि पूर्ण स्वच्छ पाणी निघेपर्यंत त्याला धुवायचे. माझे धुवून झालेत, मी याला 10 मिनटं चाळणीवर ठेवते म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून जाईल. 10 मिनटं चाळणीवर ठेवूया आपण ह्याला. दहा मिनटं चाळणीवर ठेवून परत मग तुम्हाला एक कॉटन क्लोथ घ्यायचा आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ. आणि मग त्या कॉटन क्लोथवर हे पूर्ण असे पसरून टाकायचे ह्याला. ह्याला पसरून टाकलं ना की मग ह्याचं पाणी पूर्णपणे ह्याने तुम्हाला असं स्वच्छ मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं पूर्ण पसरून घ्यायचं आहे ह्याला आणि त्याचं पाणी पूर्णपणे असं काढून टाकायचं. असं पूर्ण पाणी काढून टाकलं ना असं ह्याचं, हे थोडेसे सुके होतील, जास्त नाही होणार पण थोडेसे सुके होतील हे. तर तोपर्यंत हे ठेवायचं, म्हणजे ह्या प्रोसिजरला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागतील. त्यातलं पाणी आणि हे पूर्ण असे सुके झाले पाहिजे. तोपर्यंत तुम्ही तेल तापत ठेवा आणि एवढं करून घ्या. तर हे बघा आपले हे असे हे झाले, एकदम सुटे एकदम सुटसुटीत झाले, कारण याचं पाणी पूर्ण काढून टाकले. तर कॉटन क्लोथवर त्याला सुक्क पण करून घेतले, तर असं आपल्याला पाहिजे. तर आपण तेल तापले का नाही ते चेक करूया, एक टाकून बघूया. तापले असं एवढं कडक तेल तापलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची, एकदा तेल तापवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची. मिडियम करायचं कारण हे की हे जर तुम्ही आत्ता टाकले तर ते लगेच जळतील आणि म्हणून मग ते भाजले जाणार नाहीत, कुरकुरीतपणे येणार नाही त्याला. मग आपल्याला एकदा तेल तापवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिडियम करायची, एकदम फ्लेम मिडियम करायची, म्हणजे त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो येईल त्याला. आता हे बघा तेल आहे ना बऱ्यापैकी तापलं आहे आणि
काढायसाठी तुमच्याकडे जर कॉटनचं टिश्यू पेपर असतील तर ते तुम्ही घेऊ शकता, बटर पेपर असेल तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे हे साधे पेपर होते म्हणून मी घेतले. एक्सेस ऑइल जे आहे ते हे पेपर खेचून घे. नवे काढताना तुम्ही जाळी असेल तर जाळीवर काढा, नाहीतर असं पेपर असेल तर पेपरवर काढा. आपण पहिलं टाकूया आणि जरा हळू टाकायचे कारण की पाणी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे भीती असते. त्यामुळे टाकताना एकदम हळू टाकायचे. आणि गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, मीडियमच ठेवा गॅसची फ्लेम. अजिबात फास्ट करू नका, फक्त एकदा तेल टाकून घ्यायचं, नाही तर मग ते क्रिस्पी होणार नाही. हे बघा किती पांढरा शुभ्र होतोय आपला चिवडा. हे जे आहे सल्ली आहे ती किती पांढरी शुभ्र आहे, त्याचं कारण हे की मगाशी जेव्हा आपण धुवून घेतलं ना 4-5 वेळा, त्याच्यामुळे हा पांढरा शुभ्र झालाय. आता तो स्टार्च जर मगाशी तुम्ही धुतला नसता तर पूर्ण लाल पडला असता हा, त्याच्यामुळे आता धुवून घ्यायचं 4-5. हे बघा किती पांढरा शुभ्र आहे आणि एकदम कुरकुरीत झालाय, एकदम कुरकुरीत. तुम्हाला नंतर मी याचं दाखवते आवाज, एकदम कुरकुरीत झालाय. आता असा हा काढायचा, खूप वेळ नाही ठेवायचा. हे बघा आवाज येतो ह्याचा, खूप वेळ नाही ठेवायचा, ह्याला काढायचा लगेच. म्हणून म्हटलं मीडियम याच्यावर शिजेल पण तो, कुरकुरीत पण होईल आणि जळणार पण नाही. फक्त टाकताना केअरफुली टाका. आता हे पण तळून घेऊया, सगळे तळून घेऊया आपण. हे बघा सगळं आता तळून घेतलाय, माझा हा चिवडा तळून झालेला आहे. मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरली, सॉरी त्यासाठी. मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही याच तेलामध्ये मिरची तळून याच्यामध्ये ॲड करू शकता. ती मी मगाशी सांगायला विसरली, ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ती मिरची घालू शकता. तर आपण याच्यामध्ये तळून घेऊया ही मिरची. आणि मिरचीला आपण खूप केअरफुली तळा, कारण उडते कधी कधी मिरची तळतळ. त्याच्यामुळे मिरचीला आपण खूप केअरफुली हे करा. मिरची चांगली जळेपर्यंत तळायची आपल्याला, कच्ची नाही ठेवायची. ती जर चांगली तळली ना तर ती तिखट नाही लागत जास्त. ही मिरची तळून झाली आहे आणि हे जे शेंगदाणे होते मगाचे हे सुद्धा आपण आता याच्यामध्ये तळून घेणार आहोत याच तेलामध्ये. हे शेंगदाणे हे सुद्धा तळून घ्यायचे तुम्हाला या तेलामध्ये. शेंगदाणे जास्त नाही तळायचे, फक्त जरासे ब्राऊन करायचे, नाही तर जळतील ते. आता आपण गॅस बंद करूया, एवढ्या गरम तेलामध्ये होऊन जाणार तेवढं. ते बघा झालेत ब्राऊन, बस एवढेच ब्राऊन करायचे आपल्याला, जास्त नाही करायचे, नाही तर ते जळलेले चांगले नाही लागणार. मग हे पण याच्यामध्ये ऍड करूया आपण. बस आता याच्यामध्ये गरम आहे हा चिवडा, तोपर्यंत सगळे ह्याचे जिन्नस सगळे गरम आहेत, तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया लगेचच. म्हणजे ते बरोबर त्याच्यामध्ये मिक्स होईल, गरम गरम मध्ये सगळं मिक्स होईल. थोडंसंच टाकलंय मी, जास्त नाही टाकलेलं. याच्यामध्ये अजून एक पिठी साखर पण बाहेर विकतच्या चिवड्यामध्ये थोडा गोड असतो तो चिवडा, त्याच्यामध्ये थोडासा स्वीटनेस असतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साधी जी साखर असते ती मिक्सरला बारीक करून त्याची पिठी साखर करा, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. मला नाही आवडत म्हणून मग मी याच्यामध्ये नाही पिठी साखर ॲड केलेली, फक्त मीठ, मिरची, शेंगदाणे आणि ही बटाट्याची सल्ली जी आपण आता तळून घेतली ती बस. आणि हे मिक्स करायचे चांगलं, तुम्हाला गरम गरमच मिक्स करायचे. हे बघा हातानेच मिक्स करा, बेस्ट ऑप्शन तेच वाटतं मला. बघा आवाज बघू शकता तुम्ही, बघा खूप म्हणजे खूप छान होतो, क्रिस्पीनेस त्याला छान येतो. आणि विकतचा आणण्यापेक्षा हा घरचा चिवडा खूप छान होतो, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी. हे बघा मी तुम्हाला याच्यात दाखवते आवाज, एकदा परत आवाज. हे बघा बघू शकता तुम्ही हा किती क्रिस्पी झालाय ते. हे बघा हे बघा हे बघा
खूप क्रिस्पी होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आत्ता टाइम झाला आहे आपला एका जोकचा. जसं आपण रोज एक जोक सांगतो तर आजसुद्धा मी तुम्हाला एक जोक सांगणार आहे. तर आपण जोकला सुरुवात करूया. एक मिनटं जोकला सुरुवात करूया. मास्तर गण्याला विचारतात, तुला शाळेत यायला एवढा उशीर का झाला रे? त्यावर गण्या म्हणतो, सर माझी काही चूक नाहीये त्याच्यामध्ये, तिथे बोर्डच तसा लिहिला होता. तर सर विचारतात, कसला बोर्ड? गण्या म्हणतो की सर इथे जवळपास शाळा आहे, सावकाश चाला. तर असा होता आजचा जोक. तर मला हा जोक आणि ही रेसिपी आजची कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि परत आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.